नमस्कार मित्रांनो शेती आणि गावरान या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गेल्या एक वर्षापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता युट्यूबवरती तर तो व्हिडिओ असा होता शक्ती सोलर पंप संपूर्ण माहिती मोबाईलवर हा व्हिडिओ आपण एक वर्ष अगोदर टाकला होता त्या व्हिडिओवरती बरेच शेतकरी मित्रमंडळींची कमेंट आपल्याला आलेली आहे कमेंटचं जे तुम्ही प्रश्न मला विचारले आहे त्याचं उत्तर जे आहे मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला घेऊया पहिला प्रश्न पहिला प्रश्न विचारलेला आहे सुधीर चौधरी यांनी तर त्यांचं म्हणणं आहे माझ्याकडे शक्ती कंपनीचा दोनशे फूट बोरचा पंप आहे मला विहिरीचा पाहिजे चेंज करणार का सुधीर भाऊ कोणीही कोणाचा पंप चेंज करून तुम्हाला देणार नाही कारण त्या जो चेंज करणारा असतो त्याला डाऊट असतो की याचा पंप जे आहे चांगला आहे का खराब झालेला असेल म्हणून चेंज करणं असेल असं तसं बरेचसे प्रश्न जे आहे समोरच्याला पडतात तर त्या फाकात तुम्ही पडू नका आणि सर्वात अगोदर तुम्ही कंपनीला कॉन्टॅक्ट करा कंपनीला सांगा की माझा पंप जे आहे मला दुसरा पाहिजे मला चेंज करून पाहिजे कंपनी तुमचं म्हणणं जरूर ऐकेल नाही ऐकल्यास तुम्हाला काही ना काही जे आहे ते सांगतीलच ते की काय करायचं काय नाही ते तर चला घेऊया समोरचा प्रश्न लक्ष्मण आहे की यांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला भाऊ माझ्याकडे शक्ती कंपनीचा पंप आहे पाईप भरून पाणी देत नाही काही सेटिंग असेल तर सांगा लक्ष्मण भाऊ तुमचं जे पॅनल आहे सोलर पॅनल त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असेल ते सर्वात अगोदर ती तुम्ही साफ करा कशाच्या ही साह्याने एखाद्या काठीला झाडू वगैरे बांधून त्याच्यावर पाणी वगैरे फेकून त्याला साफ करा कशाच्या साह्याने तुम्ही ते जे पॅनल्स आहे ते साफ करा जर त्याच्यावर धूळ नसेल तर दुसरे एक हे सांगतो तुम्हाला सोलर पॅनलच्या स्टार्टरकडे जी लाईट आलेली आहे त्याच्या जे दो पिना आहे त्या पिना काढून टाका सर्वात अगोदर आणि जी मोटरकडं जे वायर गेलेलं आहे मोटरला जे कनेक्शन गेलेलं आहे त्याच्यातलं खालून त्याला खोला आणि त्याच्यातले जे तीन वायर आहे त्याच्यातला लाल आणि पिवळा हा आपसमध्ये चेंज करा होऊ शकेल की तुमचा जो पंप आहे उलटा सुद्धा असेल त्यामुळे पाणी कमी देत असेल तर ते आपसमध्ये ते वायर जे आहे दोन लाल आणि पिवळा ते चेंज करा आणि बसून पिन टाकून तुम्ही परत एकदा मोटरला चालू करून बघा होऊ शकेल तुमचे मोटर जे आहे जास्त पाणी मारायला लागेल तर चला घेऊया समोरचा प्रश्न समोरचा प्रश्न विचारला आहे गणेश पवार यांनी तर सर माझी बोरवेल पाचशे साठ फूट आहे तीन एच पी सोलर पंप चालेल का गणेश भाऊ तुमचा जो बोर आहे जास्त खोल आहे आणि तीन एच जी मोटर आहे ती पाणी तर मारेल वरती पण कमी मारेल आणि तुम्हाला जर दूर न्यायचं असेल पाणी तर ते तुम्हाला जी तीन एच पी मोटर आहे ती कमी पडेल त्यासाठी मी तुम्हाला जे आहे पाच एच पीची मोटर जी आहे घेण्यास रिकमेंड करतो आणि पाच एच पीची तुमच्यासाठी चांगली सुद्धा राहील त्या समोरचा प्रश्न राहुल निकुंब यांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला भाऊ आठशे फूट ट्यूबवेल दीड इंची पाणी आहे सोलर पॅनल योजना मिळेल का ओबीसी कॅटेगरी आहे आणि खर्च किती आहे सांगा <laughs> राहुल भाऊ सर्वात अगोदर तीन एच पीच्या खाली कोणतीही योजना सरकारने ठेवलेली नाही आहे तीन एच पीच्या पुढे तुम्ही पंप जे आहे घेऊ शकता तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी असे जे आहे पंप जे आहे योजना चालू आहे तुम्हाला याच्या तीन एच पीच्या खाली योजना कुठेही भेटणार नाही चला घेऊ या समोरचा प्रश्न अतुल वावस्कर यांनी प्रश्न विचारला आहे नंबर द्या दादा तर अतुल भाऊ माझा जे आहे हे जे व्हिडिओ तुम्ही बघित आहे याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या या ईमेल आय डीची लिंक मिळेल त्यावर तुम्ही क कॉन्टॅक्ट करू शकता चला घेऊया समोरचा प्रश्न समोरचा प्रश्न विचारला आहे सचिन जाधव यांनी सचिन जाधव ए टू जेड यांनी विचारलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान सर धन्यवाद तुमचं सचिन भाऊ अगदी मनापासून तुमचं धन्यवाद चला घेऊया समोरचा प्रश्न समोरचा प्रश्न विचारला आहे सुनील सुरोस यांनी विचारलेला आहे सर माझ्याकडे शक्ती कंपनीचे सोलर आहे माझा बोर दीडशे फूट आहे तर मला सत्तर एच पी मोटर भेटली तर किती पाणी देतो ते सांगा आणि मला तुमचा नंबर द्या <laughs> सुनील भाऊ सत्तर एच पी ची मोटर मी सुद्धा अजून बघितलेली नाही बरेचसे जे आहे मी सोलर पॅनल्स वगैरे विहिरे इकडे तिकडे फिरत असतो आणि माहिती घेत असतो पण सत्तर एच पीची मोटर मला मी सुद्धा अजून बघितलेली नाही आणि ते सुद्धा बोरमध्ये तर ते तुम्हाला भेटणारच नाही तुम्हाला तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी इथपर्यंत तुम्हाला जे आहे बोरवेलची मोटर भेटू शकते संपूर्ण प्रश्न झालेले आहे मित्रांनो असेच प्रश्न तुमच्या मनात जर अजून काही असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये प्रश्न तुम्ही विचारू शकता मी समोरच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी संपूर्ण दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय जवान जय किसान